नमस्कार, स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आणि हो, तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। एवांना तुमच्या लक्षात आलेच असेल की आपण काळ्या तिळांचे लाडू बनवणार आहोत, पण यात फक्त काळे तिळच नाहीत बरं का। हे लाडू अजून हेल्दी बनवण्यासाठी इतर काही जिन्नस यात घातलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसे तर आपण सर्वच पांढऱ्या तिळाचे लाडू बनवत असतो, परंतु कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियमने भरपूर असे अधिक आरोग्यदायी अशा काळ्या तिळाच्या सेवनाने वजन कमी होते, आपले चांगले कोलेस्ट्रॉल वाढते, हृदयाचे, केसांचे, हाडांचे तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते। म्हणून आज आपण इथे काळे तीळ वापरणार आहोत। हे आता आपण 1/2 किलो काळे तीळ मध्यम आचेवर चांगले खरपूस भाजून घेत आहोत। मध्यम आचेवर भाजत असल्यामुळे आपल्याला हे तीळ सारखे परतत राहावे लागणार आहेत। साधारणपणे 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये हे तीळ मस्त खरपूस भाजून झालेले आहेत, याचा रंग बदललेला तुम्हाला दिसत असेल। तसेच हे भाजल्यानंतर तडतडायला सुद्धा लागतात। आता हे तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। यानंतर आपण शेंगदाणे भाजायला घेत आहोत। 1/4 अटी म्हणजेच 30 ग्रॅम शेंगदाणे इथे मी घेतलेले आहेत। हे खरपूस भाजून झालेले शेंगदाणे मी प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर 5 अक्रोड आपण थोडेसे तुकडे करून तेही खरपूस भाजून घेत आहोत। या लाडूचे पूर्ण साहित्य मी पुढे डिटेलमध्ये देत आहे। अक्रोडही प्लेटमध्ये काढून घेऊया। आता 15 बदाम भाजून घेऊया। लाडू जर तुम्ही एरवी खाण्यासाठी बनवत असाल तर यामध्ये 1/2 तीळ व 1/2 ड्रायफ्रूट्स असे प्रमाण घ्यायला हवे, जे लाडू जास्त खाण्यात आले तरी त्रास होणार नाही। भाजलेले बदामही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। सहा वेलचींची साल काढून आपण त्या मिनिटभरासाठी भाजून घेत आहोत, म्हणजे त्याची पूड करणं सोपं होईल। भाजलेले अक्रोड व दाणे याची आपण साल काढून घेणार आहोत। आता गरम कढईमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घालून घेऊया। हे तूप चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये आपण 1/4 वाटी डिंक तळून घेणार आहोत। हा डिंक मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित बारीक करून घेऊया। तसेच हे भाजलेले बदाम व अक्रोड तसेच वेलचीचे दाणे घालून सर्वांची बारीक पूड करून घेऊया। ही पूड आपण भाजलेल्या तीळमध्ये काढून घेत आहोत। भांड्यात शेंगदाणे टाकून त्याचा जाडसर कूट करून घेऊया। तोही तीळामध्ये घालून घेऊ आणि हाताने हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया। यासाठी 2 चमचे साजूक तूप, लाडू व्यवस्थित वळले जावे म्हणून 100 ग्रॅम चिकीचा गूळ, 150 ग्रॅम सेंद्रिय गूळ व पाकात घालण्यासाठी 1 चमचा पाणी घेतलेले आहे। पाक बनवायला घेऊया। सुरुवातीला 1 चमचा तूप आपण घालून हे दोन्ही प्रकारचे गूळ घालून घेत आहोत। ते व्यवस्थित विरघळवू देणार आहोत। तुपामुळे आपला लाडू खायला नरम होतो आणि त्याला एक चांगल्या प्रकारची चकाकी येते। हवा तर कोणत्याही एकाच प्रकारचा गूळ लाडूसाठी वापरू शकता। पाक बनवताना आपण 1 चमचा पाणी यात घालून घेत आहोत। यामागचं कारण असं की यामुळे आपले लाडू खायला नरम तर होतातच, पण लाडू वळताना थोडंसं हे मिश्रण थोडंसं गार झाल्यावरसुद्धा आपले लाडू व्यवस्थित वळले जातात। पण ह्या पाण्यामुळे लाडूच्या शेल्फ लाईफवर कोणताही परिणाम होत नाही। आता हा गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। थोडासा आता गॅस मोठा करून आपण पाक चांगला शिजवून घेऊया। गुळाचे मोठमोठे बुडबुडे वर यायला लागले की समजावं पाक तयार झाला आहे। तो चेक करण्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हा गूळ टाकून त्याची अशी गोळी तयार होते का पाहिलं, आणि मऊ लाडूंसाठीची गोळी तयार झाली हे माझ्या लक्षात आलं। यात उरलेलं 1 चमचा तुपही आपण घालून घेऊया आणि आपलं तीळ, शेंगदाणे हे सगळं साहित्य घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
दवडता वेळ न दवडता हे मिश्रण पटकन ताटात काढून हाताला तूप लावून लाडू वळायला घेऊया। पण त्याआधी हे मिश्रण थोडं थोडं चमच्यानी बाजूला करूया, म्हणजे ते थोडंसं गार झालं की आपल्याला जास्त चटका न लागता लाडू वळता येतील। चला आता पटापट लाडू वळायला घेऊया, आणि कोणी मदतनीस असेल तर नक्की घ्या मदतीला। मिश्रण थोडं गार झाल्यावर लाडू चांगले गोल वळले जातात, पण आपण जे सुरुवातीचे मिश्रण थोडं गरम असतानाचे वळलेले लाडू हे थोडे खाली बसल्यासारखे दिसतात, ते आता आपण पुन्हा एकदा चांगले गोल वळून घेऊया। झाले आपले लाडू तयार। तुम्हीही हे हेल्दी लाडू नक्की करून बघा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समधनं कळवा। स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर आता लगेचच करा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बरं का। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट आणि नाविन्यपूर्ण रेसिपीसह। तोपर्यंत बाय।